मित्रांनो आज अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण घेतलेला आहे आणि तो म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं ले। आहे एम एम म्हणजे आहे एम म्हणजे काय आहे म्हणायचं माझ्या मागं आय एस इज म्हणजे आय एस इज म्हणजे आहे आणि ए आर ई आर म्हणजे आहेत हे अर्थ जर तुम्हाला माहित नसले तर लिहून लिहून घोकून हे पाठ करायचे ही वर्तमानकाळी टू बीची रूप आहेत कशाची टू बीची वर्तमानकाळी रूप यांना म्हणतात टू ची वर्तमान काळी रूपे वर्तमान काळी कोणत्या काळातली रूप थी? ही वर्तमान काळातली रूप वर्तमान काळी रूपे याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही एम आणि इज हे एक वचनीय आर हे अनेक वचनी आपण जी सर्व नामं बघितली कोणकोणती त्याच्यासोबत कोणतं वापरतात ते आपण आता बघणार आहेत एक आय दोन वी तीन यू चार यू पाच ही सहा सी सात ईट आठ नऊ एखादं नाव घेऊ राम आणि दहा पीपल ई, ओ पी एल ई पीपल मित्रांनो अतिशय महत्वाचा भाग आहे हा अगोदरच्या भागात पण आपण शिकलोय परंतु आता रिव्हिजन करायची तुम्हाला जसं की आय एम डॅश डॅश आता डॅश डॅशच्या जागेवर काय येणार आहे एकतर नाऊन म्हणजे नामी नाम किंवा मग ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण किंवा मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप मेन वर्ब मुख्य की तो रूप तिसरं नाही चौथं रूप जे की आय एन जी जोडून तयार होत असत बघा आय एम अ बॉय मी मुलगा आहे आता इथं तुम्हाला हे बदलणार आहे तुम्ही हे बदलू शकणार आहात आय एम अ बॉय किंवा आय एम रायटिंग आय एम रायटिंग आय एम अ बॉय म्हणजे मी मुलगा आहे किंवा आय एम रायटिंग म्हणजे मी लिहित आहे तर आपला आजचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आय सोबत ॲम वापरतात इज वापरतात का आर वापरतात हाय हा सराव तुम्हाला करायचा आहे आय एम अ बॉय आय एम रायटिंग असं तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला लक्षात राहिलेलं नाही असं वाटतंय तोपर्यंत लिहून काढायचंय वी सोबत आर वी आर बॉईज वी आर बॉईज किंवा वी आर रायटिंग वी आर बॉईज म्हणजे आम्ही मुलं आहोत वी आर रायटिंग म्हणजे आम्ही लिहीत आहोत असं तुम्ही इथं बॉईच्या जागेवर गर्ल्स घ्या टीचर्स घ्या फार्मर्स घ्या किंवा रायटिंगच्या जागेवर रीडिंग घ्या स्पीकिंग घ्या टीचिंग घ्या आणि याचा सराव करा पुन्हा 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 हे लिहून काढा यू सोबत आर यू आर अ बॉय यू आर अ बॉय किंवा यू आर रायटिंग यू आर बॉय किंवा यू आर रायटिंग यू आर अ बॉय म्हणजे तू मुलगा आहेस अ बॉयच्या जागेवर तुम्ही अ गर्ल असंही घेऊ शकता यू आर अ गर्ल म्हणजे तू मुलगी आहेस किंवा यू आर रायटिंग म्हणजे तू लिहित आहेस यू हे एक वचन आहे यूचं अनेक वचन यू असंच आहे फक्त मराठीत अर्थात बदल आहे यू आर बॉईज यू आर बॉईज म्हणजे तुम्ही मुलं आहात किंवा यू आर रायटिंग यू आर रायटिंग म्हणजे यू आर रायटिंग म्हणजे तुम्ही लिहीत आहात पुढं आता ही ही आले ही सोबत काय घ्यायचं सांगा बरं एम घ्यायचं इज घ्यायचं का आर घ्यायचं बरोबर ही इज अ बॉय किंवा मग आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे तर चौथं रूप घ्यावं लागल रायटिंग ही इज रायटिंग मग त्याचा अर्थ काय होईल ही इज अ बॉय म्हणजे तो मुलगा आहे किंवा ही इज रायटिंग म्हणजे तो लिहित आहे ही वाक्य तुम्ही वहीमध्ये लिहून काढा त्याचे अर्थ लिहून काढा सराव करा आता त्याच्यानंतर सहावं सर्व नाम आहे सी सी सोबत काय घ्यायचं एम इज आर काय घ्यायचं इज सी इज अ गर्ल सी इज अ गर्ल किंवा सी इज रायटिंग सी इज अ गर्ल म्हणजे ती मुलगी आहे किंवा सी इज रायटिंग म्हणजे ती लिहित आहे पुढं सात क्रमांक इट इज अ चाइल्ड इट इज अ चाइल्ड म्हणजे ते लहान मूल आहे किंवा इट इज प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी इट इज प्लेईंग म्हणजे ते खेळत आहे आठ नंबर दे काय घेऊ इज घेऊ का आर घेऊ दे आर बॉईज किंवा दे आर रायटिंग दे आर राइटिंग, दे आर बॉईज याचा मराठीत अर्थ ते मुलं आहेत किंवा दे आर रायटिंग म्हणजे ते लिहीत आहेत सराव करायचा लिहून 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 तुम्हाला बॉईच्या जागेवर नवीन शब्द घ्यायचा आहे बॉईज गर्ल्स फार्मर्स टीचर्स प्यून्स मोबाईल्स ट्रीज असे विविध शब्द तुम्ही तिथं बदलू शकता रायटिंगच्या जागेवरसुद्धा तुम्ही शब्द बदलू शकता क्रियापदाचं चौथं रूप रायटिंगच्या जागेवर तुम्ही रीडिंग आर ई ए डी आय एन जी रीडिंग म्हणजे वाचत आस्किंग एस के आय एन जी आस्किंग म्हणजे विचारत गोईंग जी ओ आय एन जी गोइंग म्हणजे जात असे विविध क्रियापद तुम्ही या ठिकाणी वापरू शकता राम राम सोबत काय घ्यायचं एम का इज का आर इज, राम इज अ बॉय किंवा राम इज रायटिंग राम इज रायटिंग राइट। राम इज अ बॉय ह्याचा मराठीत अर्थ आहे राम मुलगा आहे किंवा राम इज रायटिंग म्हणजे राम लिहित आहे राम इज गोईंग हे जर घेतलं राम जात आहे राम इज आस्किंग राम विचारत आहे राम इज रीडिंग राम वाचत आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पुन्हा 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 सराव करायचा आहे पीपल सोबत काय घेता येईल पीपल आर पीपल आर फार्मर्स एफ ए आर एम ई आर यस किंवा पीपल आर रायटिंग डब्ल्यू आर आय टी आय एन जी पीपल आर रायटिंग पीपल आर फार्मर्स म्हणजे मराठीत त्याचा अर्थ होईल लोक शेतकरी आहेत किंवा पीपल आर रायटिंग म्हणजे लोक वा लिहित आहेत, आहेत. रायटिंग म्हणजे लिखित मित्रांनो तुम्हाला टिक सांगितली तुम्ही काय करायचंय आता खूप सराव करायचा आहे इथं ज्या ठिकाणी बॉय त्या ठिकाणी शब्द बदला तुम्ही गर्ल घ्या जी आय आर एल गर्ल ट्री घ्या टी आर डब्ल्यू ट्री मोबाईल घ्या एम ओ बी आय एल ई किंवा क्लेव्हर सी एल ई व्ही ई आर क्लेव्हर हा शब्द घ्या किंवा टॉल घ्या किंवा ब्रेव घ्या बी आर ए व्ही ई ब्रेव म्हणजे शूर टॉल म्हणजे उंच क्लेवर म्हणजे हुशार असे शब्द घ्या भरपूर वाक्य करा खूप सराव करा आणि हा जो शब्द आहे रायटिंग रायटिंगच्या जागेवर तुम्ही शब्द बदला जसं की टीचिंग पी ई ए सी एच आय एन जी टीचिंग म्हणजे शिकवत टीचिंग म्हणजे सी क व त शिकवत किंवा मग लर्निंग एल ई ए आर एन आय एन जी लर्निंग म्हणजे शिकत लर्निंग म्हणजे सी क त लर्निंग शिकत स्टडिंग एस टी यू डी वाय आय एन जी स्टडिंग म्हणजे अभ्यास करत स्टडिंग म्हणजे काय अभ्यास करत अभ्यास करत असे शब्द तुम्हाला रायटिंगच्या ठिकाणी वापरायचे त्या वाक्याचं मराठीत भाषांतर करायचंय आणि वाक्य लिहित असताना काय करायचं इंग्रजीचं वाक्य वर लिहायचं आणि त्याच्या खाली मराठीचं भाषांतर लिहून काढायचं असा खूप सराव करा आता बघा ज्या वाक्यामध्ये आय एन जी वापरलेला असते आय एन जी त्या वाक्यात कोणता काळ असतो चालू चालू म्हणजे कंटिन्युअस टेन्स सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस कंटिन्युअस म्हणजे चालू आता त्याचे तीन प्रकार आहेत प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ पण ज्या वेळेला एम इज आर त्या वाक्यात असतंय त्यावेळेस कोणता काळ असतो प्रेझेंटेन्स कोणता काळ असतो प्रेझेंट पी आर ई ई एन टी प्रेझेंट टेन्स प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ प्रेझेंटेन्स म्हणजे कोणता काळ वर्तमान काळ बघा इथं आपल्याला काळाचं नाव शिकायचं नाही आपल्याला काय शिकायचं आहे मराठीमध्ये भाषांतर फक्त आपल्याला माहिती व्हावं जास्तीची माहिती असावी म्हणून आपल्याला सांगितलंय ज्या वाक्यामध्ये एम इच आर असतं त्या वाक्यात कोणता काळ असतो प्रेझेंटेन्स आणि जिथं आय एन जी जोडलेला शब्द येतो आय एन जी 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 तिथं कोणता काळ असतो कोणता काळ असतो कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणजे चालू पक्क लक्षात ठेवा बिलकुल विसरायचं नाही ज्या वाक्यामध्ये आय एन जी आलेलं असत त्या वाक्यात कंटिनिवस म्हणजे चालू काळ असतो मग सांगा हे बघा आपण आता हे जे नाऊन आहे त्याचा विचार नाही आत्ता करत आत्ता कोणता विचार करतोय हे जे नाऊन आहेत त्यांचा विचार करत नाही कशाचा विचार करतोय नंतर आलेलं मुख्य क्रियापदाचं हे जे आय एन जी असलेलं जे चौथं आहे त्याचा विचार करतोय आय एम रायटिंग मी लिहित आहे वी आर रायटिंग आम्ही लिहित आहोत यू आर रायटिंग तू लिहित आहेस यू आर रायटिंग तुम्ही लिहित आहात दोन वाक्यामध्ये काय फरक आहे ह्या हे पहिलं यू एकवचनीय आणि दुसरं यू अनेक वचनी पाच क्रमांकाचं वाक्य ही इज रायटिंग म्हणजे तो लिहीत आहे सी इज रायटिंग ती लिहीत आहे इट इज प्लेईंग ते खेळत आहे दे आर रायटिंग ते लिहीत आहेत त्या लिहित आहेत ती लिहीत आहेत राम इज रायटिंग राम लिहित आहे पीपल आर रायटिंग लोक लिहित आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं इथं तुम्हाला पुन्हा 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 सराव करायचा आहे त्याच्याशिवाय इंग्रजी परफेक्ट होणार नाही सरावाला कॉम्प्रमाइ करू नये नुसता सराव केला सांगल तसा सराव करायचा आहे मनानं काहीच करायचं नाही आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टींचा पुन्हा 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 सराव करा ते वाक्य पुन्हा पुन्हा लिहून काढा म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एकदा पॅक बसल्यावर ते डोक्यातून निघून जाणार नाही आणि याच्यापुढे आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि पुढच्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर हे जे बेसिक नॉलेज आहे हे आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सुरुवातीपासून व्हिडिओ पुन्हा ऐकायचा आहे ज्या गोष्टी लक्षात आलेल्या नसतील त्या लक्षात आणून घ्यायच्या आहे जसं सांगितलं आहे तशा पद्धतीनं सराव करायचा आहे एक स्वतंत्र वही करायची त्या स्वतंत्र वहीमध्ये दररोजच्या दररोज जसे आपण व्हिडिओ लेक्चर घेतो त्या पद्धतीनं तुम्हाला सराव करायचा आहे सराव केल्याशिवाय पर्याय नाही पुन्हा पुन्हा सांगतोय व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा वहीमध्ये लिहून पुन्हा पुन्हा सराव करा आपलं इंग्रजी परफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही फक्त एकच गोष्ट करायची ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या पुन्हा 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 रिव्हिजन करायची त्या लिहून काढायच्या वाचायच्या आणि आपल्या डोक्यामध्ये पक्क्या बसवायच्या करताना सराव धन्यवाद